छत्रपतींचा विचार म्हणजे बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मंदोस या चक्रीवादळामुळे मराठवाड्यामध्ये आता पावसाचा इशारा देण्यात आलाय. संभाजीनगरसह जालना बीड या ठिकाणी वादळी वारं आणि मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या चक्रीवादळामुळे एकाच दिवसामध्ये थंडीत खंड निर्माण झालाय आणि शुक्रवार शनिवारी 8 अंशांपर्यंत घसरलेल्या किमान तापमानामध्ये आता वाढ होऊन 14 अंशांवर तापमान पोहोचलेलं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस या चक्रीवादळामुळे मराठवाड्यामध्ये हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. संभाजीनगरसह जालना बीड या ठिकाणी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.